जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद ग्रामपंचायतीनं 14व्या वित्त आयोगातील 12.5 लाखांच्या निधीची तरतूद गावातील विद्यार्थ्यांच्या एसटी बसच्या पासेससाठी केली आहे. अशी तरतूद करणारी नशिराबाद ही राज्यातली पहिलीच ग्रामपंचायत असल्याचा दावा केला जातो आहे. नशिराबाद गावातून रोज 850 विद्यार्थी शिक्षणासाठी जळगाव तसंच भुसावळ शहरात जातात. यासाठी पालकांना महिन्याकाठी 250 ते 300 रुपये एसटी बसच्या पासवर खर्च होतो. वर्षाला हा खर्च 2.5 लाखांच्या घरात जातो. गावात 80% पालक शेतकरी असल्यानं एवढा खर्च त्यांना पेलवत नाही. याचा विचार करून नशिराबाद ग्रामपंचायतीनं सर्वानुमते आपला गाव आपला विकास या संकल्पनेतून मुलांना एसटी बस पासेस करता 12.5 लाख रुपयांची तरतूद केली आहे. 14व्या वित्त आयोगाच्या निधीतून ही तरतूद करण्यात आली आहे. जिल्हा परिषद प्रशासनाकडून याबाबत परवानगी घेऊन ग्रामसभेत ठराव देखील मंजूर केलाय. विद्यार्थ्यांचा विकास व्हावा कायमस्वरूपी त्या संदर्भात आपल्या गावातील विद्यार्थ्यांना एसटी महामंडळाच्या नशिराबादमधून जळगाव जिल्ह्यामध्ये एसटी परिवहन महामंडळाची बसेसचा जो विद्यार्थी पास काढत असेल त्या पासेसचा खर्च हा ग्रामपंचायतीने द्यावा ही एक संकल्पना आमच्या मनामध्ये आली आणि ग्रामस्थांनी ग्रामसभेने त्या गोष्टीला मंजुरी दिली आणि आमच्या आराखड्यामध्ये हा विषय घेण्यात आला. महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील ही पहिली ग्रामपंचायत असावी जेणेकरून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक पासेसचा जो खर्च आहे ती ग्रामपंचायत करते. ग्रामपंचायतीनं विनामूल्य एसटी पास उपलब्ध करून दिल्यानं या उपक्रमाबाबत पालकांसह विद्यार्थ्यांनी ग्रामपंचायतीचे आभार मानले. बहुतेक मुलींची परिस्थिती खूप गरीब असते, त्यांना आर्थिक प्रॉब्लेम्स असतात, त्याच्याने त्यांचे शिक्षण होऊ शकत नाही. ग्रामपंचायतीने आम्हाला फ्री पास उपलब्ध करून दिल्याने आमच्या शिक्षणात पासचा खर्च वाचणार आहे, त्यामुळे आम्ही आमचं शिक्षण पूर्ण करू शकणार आहे. बसने अपडाऊन करतो, आमच्या घरची आर्थिक परिस्थिती खूप आहे कारण की माझ्या बाबा शेतकरी आहे. आता मी ग्रामपंचायतीने मोफत पास उपलब्ध करून दिल्याने आता मी माझं पुढचं शिक्षण चालू ठेवू शकतो. ग्रामपंचायतीने पहिल्यांदाच उपक्रम असा राबवला आहे की जेणेकरून माझी मुलं किंवा बाकीचे गावातले मुलं मुली यांना जळगाव येथे जाण्यासाठी जी एस टी महामंडळाची पास जे 260 रुपये लागतात त्यात म्हणजे वर्षाकाठी जवळजवळ हा जो पैसा आहे हा पालकाचा वाचणार आहे आणि त्यातून खरोखर हा ग्रामपंचायत उपक्रम राबवलेला आहे तो योग्य आहे. गाव करील ते राव काय करील अशी म्हण आहे. नशिराबाद ग्रामपंचायतीनं जे ठरवलं ते केलं. महागडं शिक्षण परवडत नसल्यानं अनेक मुलं शिक्षण अर्धवट सोडतात. मात्र नशिराबाद ग्रामपंचायतीच्या या अनोख्या उपक्रमानं विद्यार्थ्यांना शिक्षणात मोठा हातभार लागलाय. तेव्हा या गावातल्या मुलांनी नशीबच काढलंय असं म्हणावं लागेल. विकास भदाणे, झी मीडिया, जळगाव.